नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास धडा दुसरा भारत 1960 नंतरच्या घडामोडी या धड्याचा स्वाध्याय। तर मित्रांनो चला, वेळ न घालवता स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला काय आहे की अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर मित्रांनो पहा, विधाने काय आहेत। एक, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री टिंबटिंब होते। तर मित्रांनो उत्तर खूप सोपं आहे, तरी वाचून घेतो मी। ऑप्शन्स, राजीव गांधी, श्रीमती इंदिरा गांधी, एच डी देवगौडा आणि पी व्ही नरसिंह राव। तर मित्रांनो याचं उत्तर आहे राजीव गांधी हे होते। पहिल्याचं उत्तर आहे मित्रांनो राजीव गांधी। आणि मित्रांनो बघा, दुसरा प्रश्न काय आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते। तर मित्रांनो ऑप्शन्स वाचूया, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर एस एम एस स्वामीनाथन आणि डॉक्टर नोमेन बोरलॉग। तर मित्रांनो याचं उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन। तर प्रश्न ब बघूया, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। तर मित्रांनो बघा, प्रश्न एक, इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी, दोन, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, पी व्ही नरसिंह राव आर्थिक सुधारणा आणि चंद्रशेखर मंडल आयोग। तर मित्रांनो ह्याच्यामधलं बरोबर नाही, चुकीचं कुठलं आहे जोडी। तर मित्रांनो चुकीची जोडी आहे चंद्रशेखर आणि मंडल आयोग। तर मित्रांनो चंद्रशेखर हे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट हे उत्तर येणार ह्याच्यामध्ये, मंडल आयोग चुकीचं आहे, देशाची आर्थिक परिस्थिती बिकट याचं मित्रांनो उत्तर आहे। प्रश्न दोन आपण पाहून घेऊया। प्रश्न दोन, अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा। पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांच्या कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा। तर मित्रांनो आपण आता तक्तासुद्धा पाहून घेऊया। तर प्रथमतः आपण काय करायचं आहे बघा, त्यांनी काय सांगितलं आहे की प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी। तर मित्रांनो एक लाईन आपली प्रधानमंत्री येईल आणि दुसरा कालावधी सुद्धा येईल। तर मित्रांनो चला आपण पाहून घेऊया। तर मित्रांनो पहा, मी छोटा तक्ता तयार केलेला आहे, तुम्हाला समजेल असा, तरी मी तुम्हाला वाचून दाखवेन जर तुम्हाला पेन्सिलने दिसत नसेल तर। बघा, प्रधानमंत्री आणि त्यांचा कालावधी। तर मित्रांनो बघा, पहिले कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964, दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966, तिसऱ्या आहेत इंदिरा गांधी 1966 ते 1977, चौथ्या आहेत मोरारजी देसाई 1977 ते 1979, पाचवे आहेत चरण सिंग 1979 ते 1980 आणि इंदिरा गांधी परत 1980 ते 1984, राजीव गांधी 1984 ते 1990, विश्वनाथ प्रताप सिंह 1989 ते 1990, चंद्रशेखर 1990 ते 1991 आणि पी व्ही नरसिंह राव। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी वाचून दाखवतो, डायरेक्ट सांगतो पी व्ही नरसिंह राव हे कितवे आहेत मित्रांनो, तर 10वे आहेत ते 1991 ते 1996। ओके, आता पुढचा बघूया आपण 11वे म्हणू शकतो मित्रांनो एच डी देवगौडा 1996 ते 1997, 12 इंदकुमार गुजराल 1997 ते 1998, 13 अटल बिहारी वाजपेयी 1998 ते 2004। आणि आता पुढच्या मित्रांनो बघू शकतो आपण की 14 एवढे आपण पाहिलेले आहेत। आता आपण मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया। टिपालिहामध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। तर पहा मित्रांनो टिपालिहामध्ये आपण काय बोलू शकतो जागतिकीकरणाविषयी, तर पहा जागतिकीकरण म्हणजे काय आहे, तर जगामध्ये सर्व जे राष्ट्र आहेत ते मिळून एक बाजारपेठ तयार करतात, त्यालाच आपण जागतिकीकरण म्हणतो। म्हणजे काय होतं की जागतिकीकरणामुळे मध्ये म्हणजे आपल्याला आहे ना राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणताही व्यापार करता येतो, म्हणजे हे व्यापारीकरणसुद्धा म्हणू शकतो आपण, ज्याच्यामुळे दुसऱ्या देशांबरोबर आपल्याला व्यापार खूप सोप्या पद्धतीने करता येतो। जागतिकीकरणामुळेच काय होतं, व्यापारामधील नियंत्रणे ही थोडीशी कमी झाली आपण असं म्हणू शकतो आणि आर्थिक उदारीकरण घडून आले।
आणि उद्योग व्यवसायामध्ये अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विकास आणि विस्तार झाला. रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि जागतिकीकरणामुळेच अर्थकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, राजकारण, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. तर मित्रांनो, जागतिकीकरणासाठी ही टीप होती. तर मित्रांनो बघा, दुसरा प्रश्न काय, धवल क्रांती, दुसरी टीप. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय सांगता येईल की बघा, ह्या धवल क्रांतीमध्ये यासाठी अनेक बोलतात ना शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावरच त्यांची नियुक्ती झाली आणि सहकाराच्या माध्यमातूनच व व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढून दूध उत्पादनामध्ये जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना होऊ लागली. आणि त्यामुळेच मित्रांनो डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रामध्ये ही धवल क्रांती घडवून आणली. तर मित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील विधाने स्वकारण स्पष्ट करा. तर मित्रांनो पुढील विधाने स्वकारण स्पष्ट करायचे आहेत आपल्याला. तर बघा, मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. तर मित्रांनो का टिकले बरं, तर बघा आपण ते सुद्धा पाहून घेऊया. तर आपण बघा सांगू शकतो की बघा, आणीबाणीची जेव्हा काळ होता, आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली होती आणि मित्रांनो या पक्षानेच काँग्रेसचा पराभव सुद्धा करून आणला होता कधी तर 1977 साली. हा आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार हे आलेले होते. परंतु या पक्षातील अंतर्गत कलह किंवा अंतर्गत जो बोलतात ना की गैरसमज किंवा बोलतात ना की भांडणे म्हणू शकतो आपण, मतभेद हे विकोपाला गेल्यामुळेच मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळेच त्यांचे सरकार हे कमी काळ म्हणजेच अल्पकाळ टिकले, म्हणजेच 28 महिनेच टिकले. तर मित्रांनो बघा, आता प्रश्न दुसरा सुद्धा पाहून घेऊया. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर पाठवावे लागले. तर मित्रांनो का लष्कर पाठवावे लागले असेल, तर बघा याचं कारण बघूया. तर मित्रांनो बघा, 1980 दशकामध्ये पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झालेले होते आणि भारतीय संघराज्यामधून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले होते आणि या आंदोलनाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्यामुळेच हे आंदोलन अधिकच तीव्र झाले, उग्र झाले. या आंदोलनातील जे काही अतिरेकी होते ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिर ह्या जे शिखांचं प्रार्थना स्थळ होतं हे ते आश्रय घेऊन होते. आणि मित्रांनो या अतिरेक्यांच्या निपात बोलतात ना या अतिरेक्यांचा बोलतात ना की खात्मा किंवा त्यांना बोलतात ना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर पाठवण्यात आले असं आपण म्हणू शकतो. प्रश्न तिसरा पाहून घेऊया. भारतामध्ये नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. तर मित्रांनो भारतामध्ये नियोजन आयोग का निर्माण करण्यात आला, तर बघा ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप गंभीर परिणाम झालेले होते आणि भारतामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांचा ऱ्हास झालेला होता आणि मित्रांनो दारिद्र्यासह अनेक समस्यांची सुद्धा अशा प्रकारच्या समस्यांची भारतासमोर खूप आव्हाने होती आणि भारतामध्ये चांगली परिस्थिती आणण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची सुद्धा गरज होती. म्हणजेच बघा आता ह्या गोष्टी आल्या म्हणजे अनेक उद्योगधंदे उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणेसुद्धा खूप महत्त्वाचे होते, गरजेचे होते. आणि मित्रांनो हे सगळे नियोजनाद्वारेच शक्य होते आणि नियोजनाद्वारे यामुळेच शक्य होते. त्यामुळेच नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर 1950 सालीच भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो हे होते याचं उत्तर. आता मित्रांनो प्रश्न चौथा बघून घेऊया. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर प्रश्न पहिला काय आहे, जग आणि भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले. तर बघा कसे ठरले आपण आता बघूया. तर बघा 1991 साली जगामध्ये आणि भारतामधील खूप महत्त्वाच्या घटना घडून गेल्या असं आपण म्हणू शकतो. की त्या कुठल्या घटना आहेत, तर बघा सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यामुळेच जगातील शीतयुद्धाला पूर्ण विराम मिळाला, म्हणजे शीतयुद्ध हे शांत झाले असं आपण म्हणू शकतो. आणि पी व्ही नरसिंह राव मंत्रिमंडळाने आर्थिक
उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था उत्तम झाली किंवा भरभराटी झाली. आणि मित्रांनो, या काळामध्येच राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळामध्ये त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले. तर मित्रांनो, यामुळेच जग आणि भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. प्रश्न दुसरा, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती. तर मित्रांनो बघा, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहे, तर बघा, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्यायासह सामाजिक समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. अजून मित्रांनो, स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये ह्या प्रकारची राहिलेली आहेत. आणि भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन हे प्राप्त करायचे होते. आणि मित्रांनो, यामुळेच नियोजनाद्वारेच हे सिद्ध होते शक्य होते. आणि नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुद्धा यामुळे सुरू करण्यात आल्या. तर मित्रांनो, हे होते भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. आता मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. तर बघा, भारतापुढील आव्हाने आहेत आणि बलस्थाने. उदाहरणार्थ, भारत पाकिस्तान युद्ध, विविधतेतही एकता. भारत आणि पाकिस्तान युद्ध, विविधतेतही एकता. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाची उत्तरे बघूया. तर इथे बघा काय येईल. आता आपण असं ह्याचं उत्तर येईल, दुर्बल घटकांचा विकास, सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना. दुर्बल घटकांचा विकास, सामाजिक न्यायावर आधारलेली समाजरचना ही बलस्थान आहे. आणि आता बघा, अण्वस्त्र सज्जता ही बलस्थानं दिलं आहे, पण आपल्याला भारतापुढील आव्हान नाही दिलं आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर येईल, शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण ह्यांच्यावरच बलस्थानं काय आपल्याला आहे, अण्वस्त्र सज्जता. अण्वस्त्र सज्जताचं उत्तर काय मित्रांनो, शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण. आता मित्रांनो, भारतापुढील आव्हानं काय दिलं आहे, फुटीरवाद. आणि बलस्थान आपल्याला दिलं नाही, तर बलस्थान काय येईल, सशस्त्र लष्करी ताकद. काय येईल, सशस्त्र लष्करी ताकद. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या धड्याचा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ, त्यांचे धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.